कोरोनाची काळी छाया आता आयपीएलच्या आयोजनावर पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय. कोरोनाचा कहर संपता संपता आता आपल्याला जूनचा शेवट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आयपीएलच्या सामन्याच्या नियोजनाची तयारी पुढचा महिना त्यासाठी जाईल आणि ऐन पावसाळ्यात हे सामने खेळवावे लागतील. एकतर विदेशातून खेळाडू येतील की नाही याबाबत देखील साशंकता आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आयपीएल विसरा असा सल्लाच बीसीसीआयचे अध्यक्ष भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी दिला. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये लॉकडाऊन एप्रिल अखेरपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे मे महिन्यातही छोटेखानी आयपीएल होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली. गांगुलीनेही अशीच भावना यावेळी व्यक्त केली. आयपीएलबाबतचे नेमके अपडेट मी बीसीसीआयच्या इतर पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर देऊ शकेन. आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सामान्य जीवनही स्तब्ध झाले आहे. अशा परिस्थितीत क्रीडा क्षेत्राचे भवितव्य काय असेल असे गांगुलीने म्हटले. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, सध्या तरी काहीच सांगू शकत नाही. विमानतळ बंद आहेत, जनता आपापल्या घरात आहे, कोणीही प्रवास करू शकत नाही. ही परिस्थिती मे महिन्याच्या मध्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे अशी भीती गांगुलीने यावेळी व्यक्त केली. या लॉकडाऊनच्या स्थितीमुळे परदेशी खेळाडू येथे कसे येऊ शकतील, आपले खेळाडूही कधी प्रवास करू शकतील, ही साधी सोपी गोष्ट आहे. जगात कोठेही क्रीडा क्षेत्राची घडामोड घडत नसताना आयपीएल सध्या तरी विसरा असे गांगुलीने सांगितले. ब्युरो रिपोर्ट, नगर.